अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर द्वारा रीती चोरी पर रोक लगाने के लिए योजनाएं बनाई गई है जिसमें परमानेंट चालीस चेक पोस्ट जाने वाले हैं इसके साथ ही अन्य काही योजनाए रेती चोरी पर रोक लगाने के लिए बनाई गई है गेली जाणकारी जिल्हाधिकारीद्वारा दिली आहे त्याला करावं लागणार आहे त्याचा आम्ही अभ्यास केलेला आहे आता नुकतेच नवीन एस पी जॉईन झालेले आहे त्याच्यामध्ये महसूलनी काही कारवाई करायला पाहिजे पोलिसांनी काय करायला पाहिजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटनी काय करायला पाहिजे आणि गावकऱ्यांनी काय करायला करा पाहिजे याचं स्पष्ट धोरणामध्ये सांगितलेलं आहे आता हे रेती चोरी थांबवण्यासाठी आम्ही जे आत्तापर्यंत केलेलं आहे मागच्या थोड्या दिवसांमध्ये एक तर आम्ही असे स्पॉट ओळखले आहे की तिथे रेती चोरी करून त्या रस्त्यावर ते येणारच आहे तसे चाळीस पॉईंट आम्ही तिथं आम्ही परमनंट चेकपोस्ट लावणार आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस आणि इतर डिपार्टमेंटचे लोक आळीपाळीने त्याच्यामध्ये ड्युटी करणार त्याच्याच त्याच पोस्टमध्ये आम्ही सी सी टी व्ही पण लावणार आहे जेणेकरून तुम्ही जर रेती चोरली जर तुम्ही रस्त्यावर आणाल तर ते पकडल्या तुम्ही जाणार त्यानंतर इंटर डिस्ट्रिक्टची पण रेती येते त्यामुळे आम्ही कलेक्टर भंडारा त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करून इंटर डिस्ट्रिक्टवरही आम्ही ते लावणार आहोत त्यानंतर तिसरं आहे की एम पीतली पण रेती आपल्याकडे चोरीची त्यामुळे मौद्यामधून जेव्हा भंडारची रेती येईल तिथेही आम्ही चेकपोस्ट लावणार आहे हे एक चेकपोस्ट लावणे एक बाब झाली त्यानंतर आम्हाला हे आढळलं की रेती चोरी करून हे लोक स्टॉक करून ठेवतात तर आम्ही असं परिपत्र काढला आहे की कोणत्याही शेतकऱ्याच्या चे, शेता जर आम्हाला इलिगल रीती मिळाली तर त्याच्या त्या शेतकऱ्यांवर आम्ही किंवा त्या माणसावर जो माणूस त्या रेती चोरांना आपली जागा रेती स्टॉक करायला उपलब्ध करून देतात अशा लोकांवर आम्ही आय पी सी एन्व्हिरानमेंट प्रोटेक्शन ॲक्ट थेफ चारशे ऐंशी आहे याच्यावर आम्ही त्यांच्यावर एफ आय आर करणार आहे तिसरं हे लक्षात आलं आमचं की मॅक्सिमम जे तुमच्या ट्रक आणि टिप्पर यूज होतात जे आम्ही पकडलेले आहे त्या विदाऊट नंबर आहेत त्यामुळे आरटोलाही आम्ही सांगितलेलं आहे की रोड रोड ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये आपला जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये विदाऊट नंबर प्लेट गाड्या असणे हे इलिगल आहे त्यामुळे या रेतीघाटाजवळची जे गावं आहे आणि त्यांचं त्याच्यामध्ये ते रेड करून ज्या ट्रकवर ज्या टिप्परवर ज्या ट्रॅक्टरवर ज्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर नंबर नाही त्यांच्यावरही आम्ही त्या त्य कारवाई करू आणि शेवटचं असं आहे की आपलं जो रेती धोरण आहे महाराष्ट्र शासनात त्याच्यामध्ये ग्राम ग्रामस्तरीय समिती आहे त्याच्यामध्ये सरपंच तलाठी ग्रामसेवक पोलिस सगळे आहे त्यांचं पण काम आहे त्यांच्यावरही आम्ही ज्या गावामध्ये रेती होता आणि कंप्लेंट आली की आम्हाला ग्राम पंचायतची ग्रामपंचायत सहकार्य करतात त्यांच्यावरही आम्ही ॲक्शन घेऊ फक्त माझी एक विनंती आहे की जनरली आम्हाला जी माहिती तुम्ही देता ते दुसऱ्या सकाळी देता सर एक मिनिट मी मी बोलतो ना त्याच्यानंतर तुम्हाला आम्हाला लगेच जर एखाद्या ठिकाणी चोरी होत असेल तर त्याचं लाईव्ह लोकेशन करून माझ्या नंबरवर तुम्ही देऊ शकता तर आम्ही लगेच आमची टीमवरून कारवाई करू